इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र पाठ क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय समस्या संपूर्ण सध्या आपण बघणार आहोत यामध्ये प्रश्न क्रमांक एक आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा एक पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे अ महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ब कावेरी पाणी वाटप क निर्वासितांचे प्रश्न ड आंध्र प्रदेशातील नक्षलवाद यामध्ये पर्याय क्रमांक उत्तर क निर्वासितांचे प्रश्न यानंतर दोन आहे पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही अ रोजगाराचा अधिकार ब माहितीचा अधिकार क बालकांचे अधिकार आणि ड समान कामासाठी समान वेतन त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब माहितीचा अधिकार यानंतर तीन पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो अ शिक्षक दिन ब बालदिन क वसुंधरा दिन आणि ड ध्वज दिन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क वसुंधरा दिन यानंतर पुढील विधाने का बरोबर हे सकारण स्पष्ट करा तर दोन प्रश्न आहे तर आपण यामध्ये पहिलं बघूया पर्यावरणीय रसावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणं गरजेचं आहे उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक औद्योगिक कारणामुळे सर्व देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे दोन तेलाच्या व वा वायूच्या गळतीमुळे तसेच अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे तीन हा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित राहता नसून जगातील सर्वच राष्ट्रांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत म्हणून पर्यावरणीय रासावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे सहज तयार होता उत्तर हे विधान चूक आहे कारण एक निर्वासितांना आश्रय दिल्यास लोकसंख्या वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढते दोन स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गद्या आल्यामुळे जनतेत असंतोष वाढतो तीन गुन्हेगारीचे प्रमाण वाढून राज्यात शांततेचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या समस्या निर्माण होत असल्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्र तयार होत नाहीत यानंतर प्रश्न क्रमांक तीन पुढील संकल्पना स्पष्ट करा तर या तीनही संकल्पना आपण स्पष्ट करूया यामध्ये एक आहे मानवी हक्क उत्तर एक एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असे म्हणतात दोन मानवी हक्कांचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झाला आहे तीन मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क अन्न वस्त्र निवारा शिक्षण व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो चार मानवी हक्क राज्यातील सर्व जनतेला मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते यानंतर दोन पर्यावरणीय रास उत्तर एक औद्योगिकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढले आहे दोन रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे दूषित अन्नपदार्थ खाण्यात येत आहे तीन अणुऊर्जा भट्ट्यांमधून वातावरणात किरणोत्सर्ग होत आहे चार वायू ध्वनी आणि जल प्रदूषण वाढले आहे वृक्षतोड होत आहे या सर्वालाच पर्यावरणीय रास असे म्हणतात यानंतर आहे तीन दहशतवाद उत्तर एक आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती निर्माण करणे दहशत पसरवणे धमकी देणे या कृतीला दहशतवाद असे म्हणतात दोन दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो तीन दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते चार दहशतवाद देशात संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते यानंतर प्रश्न क्रमांक चार दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा पर्यावरणाचा ऱ्हास त्याची कारणे दृश्य परिणाम आणि उपयोजना तर सर्वप्रथम आपण पर्यावरणाची ऱ्हासाची कारणे बघूया एक तेल व गळती दोन रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर तीन वाहनांचे ध्वनी प्रदूषण चार अणुभट्ट्यांचे किरणोत्सर्जन यानंतर आपण दृश्य आणि परिणाम बघूया एक वनस्पती व प्रजाती नष्ट दोन थर विरळ होणे तीन तापमानात वाढ आणि चार नवीन रोगांची निर्मिती यानंतर उपाययोजना आहे उपाययोजना बघूया आपण एक वायू ध्वनी व वा जल प्रदूषण रोखणे दोन जंगलांची वाढ करणे तीन जैवविविधतेचे रक्षण करणे चार वृक्षतोड थांबवणे व वृक्षारोपण करणे यानंतर प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तो दोन प्रश्न आहे आपल्याला आता सर्वप्रथम बघूया मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा उत्तर एक भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे या हक्कांवर कोणी अतिक्रमण केल्यास त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येते दोन महिला बालकी दुर्बल घटक व अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर असते तीन मानवी हक्कांच्या रक्षणासाठी भारताने एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा संमत करून राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन केलेले आहेत यानंतर दोन दहशतवादामुळे कोणते परिणाम होतात अला साथी आ, हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा उत्तर अ दहशतवादाचे परिणाम त्यामध्ये एक आहे मोठ्या प्रमाणात माणसे मारली जातात दोन कुटुंबे उद्ध्वस्त होतात मुले निराधार होतात तीन समाज हिंसेच्या भीतीखाली राहिल्याने विकास करू शकत नाही चार मानवी हक्क पायदळी तुडवले जातात आणि पाच राष्ट्रांचा विकास होत नाही त्यानंतर ब दहशतवादाला आळा घालण्यासाठीचे उपाय एक दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला पाहिजे दोन जातीयवाद वंशवाद आणि धर्मश्रेष्ठत्व असल्या बाबींचा प्रसार रोखला पाहिजे तीन कोणत्याही अतिरेकी विचारांचे फाजी लाड न करता त्याचवेळी त्यावर नियंत्रण आणावे आणि चार सर्व जनतेला समानतेचे वागवून सर्वांचा विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न करावा अशा पद्धतीने आपण यावी विषय राज्यशास्त्र क्रमांक सा आंतरराष्ट्रीय समस्या संपूर्ण स्वाध्या आपण बघितलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद